हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला, काल घरी आले आणि आज पुन्हा चाललेले आहे नाशिकला. तर कुठे जाणार आहे तुमच्याशी पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला जाऊया मग. तर आम्ही नाशिकच्या छोट्याशा मॉलमध्ये पोहोचलेलो होतो आणि आता आम्हाला ट्रिपला जायचं आहे. तर मग आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आलो. तर इथे प्रत्येकालाच घेतलं, ड्रेसेस वगैरे घेतले जे पाहिजे ते. आणि छान होता, छोटासाच मॉल आहे, रिझनेबल आहे आणि व्हरायटीज पण मस्त होत्या. तर मग इथे शॉपिंग वगैरे केली आणि ज्या गोष्टी नाही भेटल्या त्या मग बाहेरनं घ्यायच्या असं ठरवलं. तर बऱ्याचशा गोष्टी तर भेटून गेल्या, पण मग एक दोन वस्तू ज्या लागत होत्या, ज्या घेऊन जाण्यासाठी पाहिजे होत्या, त्या इथे भेटल्या नाही. मग बाहेर गेलो स्ट्रेट शॉपिंग करण्यासाठी. सगळ्यात आधी इथे सगळं घेतलं, बिलिंग वगैरे केलं आणि मग स्ट्रेट शॉपिंग करण्यासाठी गेलो. जे की मी एका लास्ट व्लॉगमध्ये दाखवलं होतं की मेन रोड दही पूल, तो पण मी एक व्लॉग बनवला होता. तिथे मी गेलेली होती शॉपिंग करण्यासाठी, ते व्लॉगमध्ये मी शेअर केलेलं होतं तुमच्याशी. तर मग तुम्ही माझी मागचे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल. ते स्ट्रीट शॉपिंग केली तर मी ते सर्व काही शेअर नाही केलं, कारण खूप गर्दी होती, संध्याकाळचा टायमिंग होता. मग इथे आम्हाला ज्या गोष्टी लागत होत्या त्या आम्ही घेतल्या आणि मग आम्ही घरी गेलो. तर इथे जवळजवळ सर्वच काही भेटलं आणि मग आम्ही त्याच्यानंतर घरी गेलो. तर नेक्स्ट डेला मॉर्निंगला आम्ही सर्व रेडी झालो, बॅग वगैरे पॅक झाल्या आणि आता आम्ही निघालेलो होतो ट्रिपला जाण्यासाठी. तर मग आम्हाला जाण्यासाठी 6 ते 7 तास लागणार होते आणि वाट बघत होतो आम्ही कारची. तर सगळी तयारी करून आम्ही बसलो होतो कार येईल म्हणून, गाडीची वाट बघत होती. गाडी येणारच होती, मग आमची गाडी आली आणि मग आम्ही ट्रिपसाठी निघालो. तर एकदम सकाळी 6:30 वाजता आम्ही निघालो होतो. तर आहे सकाळचा व्ह्यू. तर गुजरातपर्यंत पोहोचलो होतो आणि एका ठिकाणी हॉल्ट घेतला आणि नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर ही आहे मोठी नर्मदा नदी, जी आम्हाला रस्त्यामध्ये लागली होती, खूप मोठी आहे. आणि मग तिथून आम्ही चाललो होतो. तर आम्ही फायनली आमच्या रिसॉर्टवर पोहोचलेलो होतो. तर हे रिसॉर्ट आहे ना, जे हॉटेल रिसॉर्ट आहे, तर आपण जिथे जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीचं ला जाऊन आलेलो होतो. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो तिथे रस्त्यामध्येच आहे. ह्या रिसॉर्टपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी अगदी 15 ते 20 मिनिटाच्याच अंतरावर आहे आणि निर्वाणा रिसॉर्ट म्हणून आम्ही बुक केलेलं होतं. आणि खूप मस्त होतं रिसॉर्ट पण. तर ऑनलाईन बुकिंग वगैरे काय आम्ही केली नव्हती, आम्ही डायरेक्टली जाऊन तिथेच बुकिंग केली आणि आम्हाला बुकिंग अगदी इझिली मिळून गेली. चला, रूमवर पोहोचलो आत्ताच. तर बघा, तुम्हाला दिसत असेल मागे अशी रूम आहे. तर आता ना फ्रेश वगैरे होतो, जेवण वगैरे करतो आणि मला लगेच निघणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर चला, पहिल्या तर पटकन फ्रेश वगैरे होते. 2 वाजलेले आहेत, आम्ही कम्प्लीट 2 ला पोहोचलो इथे.
तर भेटते आता थोड्याच वेळात. तर इथं छोटंसं तुम्हाला क्लिप शेअर करते. आम्ही जो रूम बुक केला होता तो अशा प्रकारे होता, छान होता रूम पण. तर हे सर्व रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि खूप मस्त रिसॉर्ट होतं आणि मेन म्हणजे रिझनेबल होतं आणि आपल्याला ज्या बेसिक गोष्टी असतात, बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या सगळं त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या होत्या रूममध्ये पण. आणि अगदी रोडवरच आहे, इथून पुढे सगळे रिसॉर्ट चालू होतात. हे निर्वाणा रिसॉर्ट म्हणून आम्ही इथे बुकिंग केलं आणि तिथे आम्ही स्टे केलं करणार होतो. चला आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जेवणासाठी निघतो आहे आणि मग जेवण झाल्यानंतर मग फिरणार आहे. तर चला तुम्हाला भेटते आणि मग त्याच्यानंतर जेवण झाल्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरायला जाणार आहे. तर चला आता पटापट जेवण वगैरे करून घेतो, भेटते. तर सगळं त्या झाल्यानंतर मग आमचं जेवण बाकी होतं. मग आम्ही इथे त्या रिसॉर्टमध्येच, त्यांचं हॉटेल आहे तिथे आम्ही जेवणासाठी आलो. आणि मेन म्हणजे इथे इथल्याचं खासियत आहे का, इथे नॉनव्हेज अजिबात मिळत नाही, प्युअर व्हेज असं जेवण मिळतं. आणि व्हेजमध्ये सुद्धा असं स्वीटनेस असतो, स्पायसी चालत नाही आणि एकदम हेच स्पायसी तर नसतंच पण एकदम माइल्ड जेवण असतं, जेणेकरून म्हणजे तिखट नाही काहीच नाही. तर प्युअर व्हेज असं जेवण घेतलं आणि लस्सी आणि ताक खूप मस्त होते तिथलं. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. तर तिथून काही जास्त लांब नव्हतं, तर मग तरी पण कारने 15 ते 20 मिनिट लागले. आणि तिथे आपल्या स्वतःच्या व्हेकल जास्त पुढे चालत नाही, आपल्याला कंपल्सरी त्यांच्या व्हेकलनेच पुढे जावं लागतं. सो आम्ही कार घेऊन गेलो आणि कार तिथे पार्किंग जिथे होती तिथे कार पार्क करून दिली. आणि मग आम्ही ते तिथे ज्या व्हेकल्स असतात, जे ऑटो बस, त्याने मग पुढचा प्रवास करणार होतो. तिथे असं आहेच कंपल्शन की आपण आपली गाडी घेऊन जाऊ नाही शकत, कारण की रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत आणि ते आपल्याला फॉलो केलेच पाहिजे. तर हे आहे रेल्वे स्टेशन, आपलं तिकडचं स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तिथेच रेल्वे स्टेशन होतं. तर तिथे रेल्वे पण दिसते आहे, तिथूनच इथून फार जवळ आहे. तर मग जवळजवळ आम्ही पोहोचलेलोच होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आणि आता कार पार्किंग करून मग आम्ही त्यांच्या व्हेकलने पुढे निघालेलो होतो. तर तिथे ना ह्या पिंक कलरच्या ऑटो आणि ग्रीन कलरच्या ऑटो, तर पिंक कलरच्या ऑटो ज्या आहेत त्या कंपल्सरी तिथे महिलाच चालवतात. आणि बसेस तिथे फ्री आहे, म्हणजे आपण जर इथून गेलो तर आपलं तिकीट वगैरे असतंच, पण पर पर्सन किती 150 रुपीज तिकीट आहे. तर बसने जर गेलं आपल्याला तिथपर्यंत स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मग आम्हाला ह्या ऑटोने जायचं होतं, हे ऑटो इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ऑटो आहे. सो मग त्याने गेल्यावर आपल्याला त्यांचे जेवढे पैसे आहेत तेवढे पे करावे लागतात आणि बस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर मग आम्ही ऑटोने गेलो, कारण आम्हाला ऑटोमध्ये जायचं होतं. बसला गर्दी पण खूप होती आणि वेटिंग होती. मग आम्ही ऑटो बुक केले, मग ऑटोने आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी निघालो.
आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो होतो आणि इथे छोटासाच फाउंटन होता, तर तिथे पण मज्जा केली मुलांनी. आणि मग असं एक्सलेटर होतं, एक्सलेटरवरनं जाण्यासाठी आपल्याला हे होती, सोय केलेली होती. आपण पायी पण जाऊ शकतो आणि एक्सलेटरवर पण जाऊ शकतो. तर इथे टायमिंग आहे 4 ते 6 वाजेपर्यंतच आपल्याला हे आपण आतमध्ये पूर्ण पुढेपर्यंत जाऊन बघू शकतो. कारण 6 ते 6:30 ते सर्व जे आप बघणारे असतात ते त्यांना सर्वांना बाहेर काढतात. कारण मग 7 नंतर 6 नंतर लेझर शो सुरू होणार असतो, त्यामुळे त्या टायमिंग 2च तास असतो आणि त्या 2 तासामध्येच आपल्याला ते सर्व मध्ये व्हिजिट करून देतात. तर मग आम्ही त्या 2 तासामध्ये सर्व काही बघितलं. आणि हे म्युझियम आहे तिथे शेजारी, तो खूप मोठा असं म्युझियम आहे. 182 मीटर एवढी स्टॅच्यू ऑफ युनिटीची हाईट आहे. आणि ते त्यांचे म्हणजे ते कसे तयार झाले, काय ते स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा तयार केला गेला, याचेसुद्धा आम्ही छोटे छोटे क्लिप्स तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आणि एवढं भव्य दिव्य आहे, खूप मोठा आहे या म्युझियममध्ये त्यांनी सगळं शेअर केलेलं आहे. तर मी असं सगळं व्हिडिओ नाही करू शकले, सगळं शूट नाही करू शकले, कारण प्रत्येक ठिकाणी शूट करणं तेवढं पॉसिबल नव्हतं. तर हे कसं याचं क्रिएशन कसं झालं, काय झालं, ह्याची पण शॉर्ट क्लिप मी तुमच्याशी पुढे शेअर केलेली आहे. तिथे फोटो सेशन वगैरे असं भरपूर काय काय चालू होतं. मग बघितलं आम्ही सर्व काही. तर बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही बघितलं आणि आता अजून आम्ही इथेच आहे. तर आता ना लेझर शो असतो 7 वाजता, त्याच्यासाठी आम्ही बसलोय वाट बघत. तर आता तो चालू झाला का, मग आम्हाला तो बघायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे गार्डन वगैरे आहे इथे जवळ, ते जर चालू असेल तर ते पण बघणार आहे. तर बघा, अंधार पण पडला आहे आणि आम्ही जवळजवळ 1 तास वेट केला आहे. आणि आता थोड्याच वेळात लेझर शो सुरू होणार आहे. तर लेझर शो सुरू झाल्यावर तुम्हाला पण मी दाखवेनच व्हिडिओद्वारे. तर चला आता थोडाच वेळात होईल सुरू, तुम्ही पण बघा, मी पण बघते. लेझर शो इथे सुरू झालेला होता आणि त्याचं तिकीट ऑनलाईनच बुक करावं लागतं. लेझर शोचं पण आम्हाला ऑनलाईन तिकीट नाही भेटल्यामुळे हे आम्ही बाहेरनं बघत होतो. याला म्युझिक पण होती पण म्युझिक क्लिअरली ऐकू येत नव्हती, त्यामुळे मग मी इथे व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. ते इथे फक्त बघू शकत होतो पण क्लिअरली दिसत होतं. मग आम्ही इथे स्ट्रीटवर उभं राहून बघत होतो, अगदी थोडं जवळ होतो, खूप लांब पण नव्हतो आणि चांगलं दिसत होतं, बऱ्यापैकी दिसत होतं. लेझर शो वगैरे सर्व काही बघून झालं आणि मग आम्ही पुन्हा आमच्या कार पार्किंगकडे जाण्यासाठी निघालो. तर बरीचशी अशी गर्दी होती आणि मग ते जाण्यासाठी आम्हाला ऑटो भेटले नाही, तेव्हा आम्ही बसने गेलो.